गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं? आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलंच प्रारब्ध असतं. आपण मदत करत नसतो कधीच कुणाला, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटत असतं. ही शंका जाऊन श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ केलीत तरी काहीही उपयोग नाही. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणं आपल्याला सोयीचं वाटतं. इथेच आपली गल्लत होते, पण योग्य गुरु भेटणं हेही आपल्या तळमळीतूनच होऊ शकतं. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आपल्याला सापडेल. आपली काही पाप असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून आपल्याला प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपायच नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही, आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितलेलं आहे. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात, बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरलेलं असतं. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात, अजिबात येत नाहीत. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल, वेगळी भूमिका मिळेल, आणि आपल्याला ती भूमिका पार पाडायची असेल. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा.